जीवनगाणी फिल्म्स निर्मित आणि जिगेशा प्रस्तुत दुसरी गोष्ट हा चित्रपट 1 मे रोजी मुंबईसह महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी माझ्याबरोबर आहेत. नंदूजी खूप खूप अभिनंदन. राष्ट्रीय पुरस्काराने तुमचं पुन्हा एकदा चित्रपट झळकला आहे आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की आता हा जीवनगाणीचा जो चित्रपट आहे तो 10वा आहे. यासाठी खूप खूप अभिनंदन. दुसरी गोष्ट हा चित्रपट एक वेगळाच तुमचा नेहमीच चित्रपट असतात ते एक वेगळा रंगढंग घेऊन येतात. तर या चित्रपटाविषयी आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल तू उल्लेख केलास आजचा दिवस माझाचा सांगण्याची फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा चित्रपट पाहून मला जीवनगाणी फिल्म्सच्या निर्मात्यांनी बोलवलं आजचा दिवस माझा आणि आम्हाला तुमच्याबरोबर सिनेमा करायचा असं सांगितलं. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच जीवनगाणीने दिलेली ही दुसरी संधीही मला तेवढीच महत्त्वाची आहे. आणि तू म्हणालीस तसं खरंच प्रामाणिकपणे हा 10वा सिनेमा आहे. आत्तापर्यंत मीच माझ्या 10 सिनेमांकडे जेव्हा वळून बघतो तेव्हा बरं वाटतं की आपण स्वतःला रिपीट केलं नाही. आपण काहीतरी एक फॉर्म्युलाबाज काही निर्माण केलं नाही. प्रत्येक वेळेला वेगळा जॉनर निवडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला वेगळं हां काय प्रत्येक वेळेला एकच निवडलं तर लेखक तेच आहेत, टेक्निकल टीम तीच आहे, माझं डिरेक्शन विभाग. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की माझा 10वा सिनेमा आज आहे तेवढाच तो माझी सहदिग्दर्शिका प्रतिमा जोशी आणि मुख्य सहाय्यक दिग्दर्शक भाग्यश्री जाधव हिचाही 10वा सिनेमा आहे. आम्ही तिघेजणं 10 सिनेमे आम्ही एकत्र काम करतो आहे. आम्ही तिघही जणं या प्रक्रियेमध्ये ग्रो होतो आहे. आमच्याबरोबर लेखक ग्रो होत आहेत. पटकथेचं संवादाचं स्वरूप आम्ही वेगळ्या प्रकारे हाताळतो. वेगवेगळ्या नटांबरोबर काम करताना मजा येते. दुसरी गोष्ट जीवनगाणी आणि आम्ही निर्माण करताना जेव्हा ठरलं तेव्हा स्क्रिप्ट तयार नव्हतं आणि आपण असं काहीतरी निर्माण करूया का अशा कथाबीजापासनं अशा आशयसूत्रापासनं इतक्या कमी दिवसात अत्यंत झपाट्याने आणि वेगाने पूर्ण झालेला सिनेमा म्हणजे दुसरी गोष्ट आहे. आणि खूप ज्याला असं म्हणूया की मोठा स्पॅन असणारा मोठी प्रॉडक्शन व्हॅल्यू असणारा सिनेमा आहे. आणि तत्त्वज्ञान फार महत्त्वाचं मांडायचा प्रयत्न केला की आपण जन्माला आल्यानंतर एक प्रत्येकाची स्वतःची एक गोष्ट ठरलेली असते जी तुम्हाला दिलेली असते. तुमच्या आईबापांनी तुम्हाला नाव दिलेलं असतं, तुम्हाला जात दिलेली असते, तुम्हाला रंग दिलेला असतो, तुम्हाला रूप दिलेलं असतं आणि ते घेऊन तुम्ही आयुष्य पुढे काढू शकता. जर तुम्हाला तुमची दुसरी गोष्ट निर्माण करायची असेल तर तुम्हाला काहीतरी करायला लागतं आणि मग तिथून तो सगळा प्रवास सुरू होतो. तो काही प्रत्येक वेळेला फार आनंददायी नसतो, तो फार काही अगदी हिरवळीसारखा नसतो. खूप काटेकुटे असतात, संघर्ष असतो, टर्न्स अँड ट्विस्ट असतात. जसं एकदा नवीन प्रवासाला निघाल्यानंतर आपल्याला घाटामध्ये आता किती मोठं वळण येणार आहे आणि किती उतार येणार आहे आणि किती चढाव येणार आहे माहिती नसतं, तसंच काहीच असतं. तसंच एका व्यक्तिरेखेचा प्रतिकात्मक प्रवास घ्यायचा प्रयत्न केला, त्याच्यात मोठी स्टारकास्ट घेतली आणि नकळत भारतीय लोकशाहीची गोष्ट मांडायचा प्रयत्न केला की आपल्याकडे हा अधिकार आपल्याला युनॅनिमसली वेगळ्या पद्धतीने युनिक पद्धतीने दिलेला आहे की इथे कोणीही सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकतं. मग ते कसं पोचतं, त्याच्यामागची प्रेरणा काय आहे आणि ही प्रेरणा आत्ता प्रेरणादायी असं फारसं आपल्या बाजूला वातावरण नसताना असं काही बघितल्यावर आपण असोशिएट करू शकलो पाहिजे. ही गोष्ट युनिव्हर्सल राहिली पाहिजे, ती कुणाची एकाची झाली नाही पाहिजे. प्रत्येकाला ती दुसरी गोष्ट माझी स्वतःची आहे असं वाटलं पाहिजे आणि तरीसुद्धा याशिवाय माझी मी गोष्ट निर्माण करेन अशी प्रेरणा मिळाली पाहिजे असं. आत्तापर्यंत जे जे आर्टिस्ट मी त्यांच्याशी बोलले तर ते असं म्हणाले की चंद्रकांत कुलकर्णींबरोबर काम करायचं म्हणजे सोने पे सुहागा, कोण म्हटलं दुधात साखर वगैरे वगैरे. आणि ते म्हणतात की त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे काय कळत नाही, ते आपोआप होऊन जातं, अभिनय काय करतो हेच कळत नाही. हे काय रहस्य? नाही नाही म्हणजे फार छान कॉमेंट आहे ही. मला असं वाटतं की मी एका पॅशननी काम करतो, मी एक झपाटून गेल्यासारखा काम करतो. त्या कथाबीजापासून डायलॉग्सपर्यंत म्हणजे मला जेव्हा मी शूटिंगला गेलेलो असतो तोपर्यंत माझं स्वल्पविरामांसकट डायलॉग्स पाठ असतात. मी काय करतो याची माझी क्लॅरिटी असते आणि माझ्याबरोबरच्या त्या सगळ्या प्रवासात मला सगळ्यांना सामील करून घ्यायचं असतं. माझ्याकडे नटांबरोबर टेक्निशियन्सबरोबर रितसर वाचन होतं स्क्रिप्टचं. माझ्याकडे 5 ड्राफ्ट होतात त्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला क्लॅरिटी असते. त्याच्यामुळे माझी टीम इतकी एफिशियंट आहे दिग्दर्शन विभाग की त्याचं काय करायचं आहे मला माझ्यापर्यंत येत नाही. मला फक्त तो माणूस म्हणजे माझी टेक्निकल टीम आणि माझा नट यांना घेऊन मला आता काय चित्र तयार करायचं आहे. माझ्याकडे मला रेडी कॅनव्हास दिलेला असतो माझ्या डिपार्टमेंटने की हा रंग हा ब्रश हे 4 प्रकारचे ब्रश आहेत आता काढ चित्र तुला काय काढायचं. एवढे जर मला सामग्री मिळत असेल आणि जेव्हा नट माझ्याकडे मिळतात तेव्हा मी पण त्यांचं बॅगेज घेत नाही. मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो पण मी त्यांचं बॅगेज घेत नाही. म्हणजे मी विक्रम काकांबरोबर पहिल्यांदा काम करत होतो या सिनेमात पण विक्रम काकांबरोबर खूपदा कामही केलेलं आहे माहिती आहे आणि एक इच्छा होती. म्हणजे मी जेव्हापासून थिएटर बघतो आहे तेव्हापासून मला विक्रम गोखलेंबरोबर एकदा मला काम करायचं आहे
आणि हा रोल मी त्यांना स्क्रिप्ट वाचून दाखवलं. स्क्रिप्ट संपल्यावर ते मला म्हणाले की चंदू, तू मला खूप मोठा रोल देतो आहेस, महत्त्वाचा. मी लेंथ नाही म्हणत आहे, मला तू काहीतरी फार वेगळे बोलायला सांगणार आहेस, दाखवणार आहेस या सिनेमात, मला करायचं आहे. आणि त्यांचं जे मोहरून जाणं, त्यांचं त्यांनी मला पाठिंबा देणं, सिनेमा डबिंग करताना मला त्यांनी सतत म्हणणं, माझी टेक्निकल टीमही खूप एक्सलंट होती या सिनेमाला, खूप म्हणजे ज्याला म्हणतो टेक्निकली केडरवाली, अत्यंत उत्तम टीम माझी. म्हणजे दासूचीच गाणी होती, प्रशांत दळवी अजिदळवीचं स्क्रिप्ट होतं, अशोक पत्की मंगेश धाकडे होतं, सुरेश देशमाने सिनेमॅटोग्राफीला होता, जयंत जठार एडिटिंगला होता. ह्याच्यामुळे ही टीम आणि माझी डिरेक्शन टीम, विक्रम गोखले, संदीप मेहता, सिद्धार्थ चांदेकर, नेहा पेंडसे, प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे, आनंद इंगळे, अजून काय पाहिजे तुम्हाला, म्हणजे असे आणि भरपूर कलाकार. सो आय वॉज एन्जॉईंग द प्रोसेस. आणि ना खूप टेन्शन न घेता आणि टेन्शन न देता काम केलं तर त्याच्यातली खरी क्रिएटिव्ह गोष्ट बाहेर पडते. आणि म्हणून ते नट म्हणत असतील कदाचित, खरं म्हणजे ते बरंच तुझ्यासमोर सभ्यपणे बोलत होते असं होत नाही, खूप चिडचिड होते, भांडणं होतात, आरडाओरड होते, पण त्याचा जेव्हा रिझल्ट बघतो तेव्हा एव्हरीबडी इज हॅपी. आणि याचं काय चालली होती तेव्हा चिडचिड, ती कशासाठी चालली होती हे त्यांना उमगतं आणि त्यासाठी ते कॉम्प्लिमेंट येतं असं मला.